आपलं शहर आता स्मार्ट होत आहे, मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंगले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती तयार. इंडिया आघाडीतील जागा वाटपाची चर्चा पुन्हा सुरू. उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर तलावात उमटून 15 जणांचा मृत्यू. काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ भाजपचा भव्य मोर्चा. दिव्यांग पुनर्वसन कार्यकर्त्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन. बेलगॉन व ऑटो एक्सपो प्रदर्शनास बेळगावकरांची प्रचंड दाद. मारुती गल्ली शाळेजवळ स्वच्छतागृहात शिक्षण खात्याचा आक्षेप. सीए असोसिएशन कार्यकारिणीचे पदग्रहण. सुभाष फोटो तर्फे महिला मेकअप आर्टिस्टना मार्गदर्शन. कर्नाटक सीमा आयोगाची 15 मार्च रोजी बैठक. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात, तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी दे टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा. तुमची आवडती सारी लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमती. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पुढील 3 आठवड्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या निवडणूक तयारीलाही वेग आला आहे. केंद्रीय मंत्र्यांचे क्लस्टर दौरे सुरू झाले असून राज्यातील पक्षांच्या संघटनात्मक नियोजनाचा आढावा घेतला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा 2 दिवसांचा महाराष्ट्र दौरा पूर्ण झाला असून केंद्रीय मंत्री अमित शहा शनिवारी राजस्थानचा क्लस्टर दौरा करणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 27 ते 29 फेब्रुवारी दरम्यान आंध्र प्रदेश, बिहार आणि आसामचा क्लस्टर दौरा करणार आहेत. केंद्रीय मंत्र्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक राज्यामध्ये 3-4 लोकसभा मतदारसंघाचा क्लस्टर तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मार्च रोजी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना पुढील 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून प्राधान्यक्रम ठरवण्याची सूचना केल्याचे समजते. इंडिया आघाडीतील जागा वाटपाची चर्चा पुन्हा सुरू. इंडिया आघाडीतील फिसकटलेली जागा वाटपांची चर्चा पुन्हा रुळावर आली असून उत्तर प्रदेश, दिल्लीनंतर पश्चिम बंगालमध्येही काँग्रेस व तृणमूल काँग्रेस या दोन्ही घटक पक्षांमध्ये जागा वाटपावर मतैक्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला तृणमूल काँग्रेसने फक्त 2 जागा देऊ केल्यामुळे इंडियातील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व माकपची डावी आघाडी हे 3ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची चिन्हे दिसू लागली होती. मात्र काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाशी जागा वाटपावर सामंजस्य घडवून आणल्यानंतर पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसने काँग्रेसला 2 पेक्षा जास्त जागा देण्याची तयारी दाखवली आहे.
काँग्रेसने किमान 7-8 जागांची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर तलावात उलटून 15 जणांचा मृत्यू. उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त देवाला निघालेल्या भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात पलटी झाला. या दुर्घटनेत 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 8 महिला आणि काही लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. अनेक गंभीर जखमी भाविकांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहोचले असून बचाव कार्य सुरू झाले. या दुर्दैवी घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ भाजपचा भव्य मोर्चा. काँग्रेस सरकारने दलितांच्या विरोधी धोरण राबवण्याचा सपाटा चालवला आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की काँग्रेस सरकारने दलितांचा कैवार घेतल्याचे नाटक केले, मात्र प्रत्यक्षात दलितांसाठीचा राखीव निधी सरकारच्या मोफत योजनांकडे वळवण्यात आला आहे. यामुळे दलितांच्या हक्काचा निधी आता त्यांना मिळत नसून यामुळे दलितांवर अन्याय होत आहे. या प्रकारामधून त्यांचा ढोंगीपणा उघड होत आहे. त्यामुळे दलितांचा निधी पूर्ववत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपचे नेते, मंडळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. दिव्यांग पुनर्वसन कार्यकर्त्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन. ग्रामीण शहरी भागातील दिव्यांग पुनर्वसन कार्यकर्त्यांना सेवेमध्ये कायम करावे, विविध पदांवर ग्रामपंचायतीत नेमणूक करताना प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी दिव्यांग पुनर्वसन कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राज्यामध्ये सुमारे 7,000 दिव्यांग पुनर्वसन कार्यकर्ते 2008 पासून मानधनावर कार्य करीत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना दिव्यांगांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य दिव्यांग पुनर्वसन कार्यकर्ते करीत असून त्यांच्या मागण्यांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत आहे. या मागण्यांची पूर्तता न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. बेलकॉन व ऑटो एक्सपो प्रदर्शनास बेळगावकरांची प्रचंड दाद. सीपीएड मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या क्रेडाईच्या बेलकॉन या घर बांधणी संदर्भातील वस्तू प्रदर्शनास आणि यश कम्युनिकेशन्स आयोजित ऑटो एक्सपो प्रदर्शनास समस्त बेळगावकरांनी काल व आज भेट देऊन समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे क्रेडाईतर्फे आयोजित करण्यात आलेले हे 7वे प्रदर्शन असले तरीही असे भव्य प्रदर्शन पहिल्यांदाच भरले आहे. क्रेडाई बेळगावने बांधकाम उद्योगातील महिलांना सक्षम करण्यासाठी महिला विंग सुरू केलेला आहे. 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान रिअल इस्टेट, मालमत्ता, बांधकाम साहित्य आणि अंतर्गत वस्तूंचे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. क्रेडाई महिला विंगने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. आर्किटेक्चर आणि सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी मॉडेल बनवण्याची आणि सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून आर्किटेक्ट पद्मा संगोळी आणि वेदवती पाटील यांनी काम पाहिले. मारुती गल्ली शाळेजवळ स्वच्छतागृहास शिक्षण खात्याचा आक्षेप. मारुती गल्ली कॉर्नर येथील सरकारी मराठी मुलींची शाळा क्रमांक 1 आवारात अतिक्रमण करून शौचालय उभारण्याचा प्रयत्न शुक्रवारी शिक्षण खात्याने हाणून पाडला. शाळेच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये शौचालय बांधण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू झाला आहे. त्याला शिक्षण खाते व मराठी भाषिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, CRCI IG हिरेमठ आदींनी शाळेमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी नगरसेवक जयतीर्थ सौंदती यांनी ही महापालिकेची जागा आहे, त्यामुळे या ठिकाणी बांधकाम करण्यास अडवणूक करता येणार नाही असे सांगितले. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यामुळे शिक्षण खात्याला विश्वासात न घेता काम हाती घेता येत नाही म्हणून शाळेच्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचे काम करू दिले जाणार नाही असे स्पष्ट केले. CA असोसिएशन कार्यकारिणीचे पदग्रहण. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी स्वरूप प्लाझामधील ICAI भवनामध्ये पार पडला. माजी अध्यक्ष श्रीनिवास शिवणगी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देववली. अध्यक्ष राजेंद्र मुंदडा, सचिव संजीव देशपांडे, उपाध्यक्ष वीरण्णा मुरगोड, खजिनदार मडिवळप्पा तिगडी, ITT समन्वयक नितीन निंबाळकर, MC सदस्य सचिन खडबडी यांनी पदभार स्वीकारला. माजी अध्यक्ष तिगडी यांनी गतवर्षीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
सुभाष फोटो तर्फे महिला मेकअप आर्टिस्टना मार्गदर्शन. सुभाष फोटो स्टुडिओच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सोमवारी महिला मेकअप आर्टिस्ट यांच्यासाठी फोटोग्राफीची कार्यशाळा झाली. यावेळी फोटोग्राफी मधील ट्रिक्स अँड टिप्स वापरून त्यांना मॉडेलचे फोटो अधिक चांगल्या प्रकारे कसे काढता येतील याबद्दल माहिती देण्यात आली. प्रारंभी स्वाती अवळकर यांनी स्वागत केले. फोटोग्राफी ही मेकअप आर्टिस्टसाठी किती महत्वाची आहे याबद्दल माहिती दिली. सुभाष फोटोचे संचालक व फोटोग्राफी तज्ज्ञ ज्ञानेश अवळकर यांनी देखील विविध मुद्द्यांवर माहिती दिली. या कार्यशाळेसाठी प्रोफेशनल मॉडेल उपस्थित होत्या. सर्वांनी या मॉडेलचे प्रत्यक्ष फोटो काढून पाहिले. या कार्यशाळेला बेळगाव परिसरातील 40 अधिक महिला मेकअप आर्टिस्टनी सहभाग नोंदवला होता. कर्नाटक सीमा आयोगाची 15 मार्च रोजी बैठक. महाराष्ट्र सरकारने सीमा बांधवांसाठी शिनोळी येथे विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्नाटक सरकारला सणसणीत चपराक बसली आहे. आता कर्नाटकच्या राज्यभूमी आणि सीमा संरक्षण आयोगाने येत्या 15 मार्च रोजी बेळगाव येथे बैठक घेण्याचा निर्णय घेतला असून बैठकीत महाराष्ट्राला रोखण्यासाठी चर्चा केली जाणार आहे. राज्यभूमी आणि सीमा संरक्षण आयोग हा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमा प्रश्न हाताळण्यासाठी कर्नाटकाकडून स्थापन करण्यात आलेला आयोग आहे, जो कर्नाटकची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे, ज्याचे अध्यक्ष न्यायाधीश शिवराज पाटील हे आहेत. आता न्यायाधीश पाटील स्वतः बेळगाव येथे येऊन कन्नड संघटनांची बैठक घेणार आहेत. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशी विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत रहा स्मार्ट न्यूज. लाडक्या मुला मुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000 अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब. इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक कि होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्षास कारणीभूत ठरलेले धार्मिक संस्था आणि धर्मादाय ट्रस्ट विधेयक शुक्रवारी विधान परिषदेमध्ये नामंजूर झाले. विधानसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आले. त्यावेळी मंदिरांवर 5-10% कर लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या विरोधात भाजपने सरकारवर हिंदू विरोधी अशी टीका केली. केवळ मंदिरांवरच कर का लावण्यात येतो, इतर धार्मिक स्थळांवर कर का लावला नाही, असा जाब भाजप निजद आमदारांनी विचारला. यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. या विधेयकावर परिषदेत मंजुरी घेण्यात येणार हे भाजपला माहीत होते, त्यामुळे भाजप आणि निजद सदस्य परिषदेत हजर होते. ग्रामीणमध्ये उद्या व शहरात सोमवारी वीज नाही. हेस्कॉम दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने तालुक्यातील काही गावात रविवार दिनांक 25 रोजी सकाळी 9-4 तर उपनगरात सोमवार दिनांक 26 रोजी सकाळी 9-5 या वेळेमध्ये वीज पुरवठा ठप्प होणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने एका पत्रकाद्वारे केले आहे.
रविवारी होणगा औद्योगिक वसाहतीसह बेळगाव तालुक्यातील भूत्रामनहट्टी बंबरगा भागामध्ये सकाळी 9 ते 4 या वेळेमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तर सोमवारी राणी चंदमानगर पहिला व दुसरा क्रॉस, बुडा लेआउट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल, तिसरे रेल्वे फाटक, वसंत विहार कॉलनी या भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित होणार आहे. बंद दाराआड अर्थ समिती बैठक संपन्न. महापालिकेच्या अर्थ आणि कर स्थायी समितीची बैठक बंद दाराआड झाली. या बैठकीला सदस्य आणि मोजके अधिकारी वगळता कोणालाही सहभागी करून घेण्यात आलं नाही. महापालिकेचा अर्थसंकल्प 27 फेब्रुवारी रोजी सभागृहात मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पात विविध विषयांची तरतूद करण्यासाठी शुक्रवार दिनांक 23 रोजी अर्थ आणि कर स्थायी समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अध्यक्षा वीणा विजापुरे, रेखा हुगार, उदय उपरी, संदीप जिरग्याळ, प्रीती कामकर, रेश्मा बैरकदार यांच्यासह मुख्य लेखाधिकारी मंजुनाथ बिळगीकर आदी उपस्थित होते. हमी योजनांचे सर्वेक्षण सोमवारपासून. राज्य सरकारने 5 हमी योजनांच्या सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून दिनांक 26 ते दिनांक 3 मार्च पर्यंत सर्वे होत असून त्यानंतर योजनांच्या स्थितीची स्पष्ट माहिती मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी सांगितले. हमी योजनांशी संबंधित त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओंशी संवाद साधला. योजना ज्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत त्या सर्व कुटुंबांची माहिती घेतली जाणार आहे. विकास आयुक्त शालिनी रजनीश, महिला आणि बाल विकास खात्याचे सचिव डॉक्टर जी सी प्रकाश, संचालिका एम एस अर्चना यांच्यासह ई गव्हर्नन्स खात्याचे अधिकारी उपस्थित होते. पाणी वाचवा जागृतीसाठी संकेश्वरात फेरी. चिकालगुड्डे येथील शंकरलिंगम मॉडेल स्कूलच्या वतीने येथील प्रमुख मार्गावरून पाण्याचे महत्व व पाणी वाचवा या विषयावर जागृती फेरी काढण्यात आली. संस्थापक बाळकृष्ण हतनुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक पी पी खबरे यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी फेरीमध्ये सहभागी झाले होते. गांधी चौक येथून फेरीची सुरुवात करण्यात आली. पुणे शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून राम मंदिर रामनगर येथे फेरीची सांगता करण्यात आली. फेरीच्या समारोपानंतर शंकरलिंग ऑइल मिलच्या वतीने शीतपेय वाटप करण्यात आले. बसुर्ते येथे वीज खांब बदलण्याचे काम गतिमान. बसुर्ते परिसरातील गेल्या बऱ्याच वर्षापासून लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिन्या व खराब झालेले विद्युत खांब बदलण्यात यावे अशी अनेक वर्षांपासून शेतकरी आणि ग्रामस्थांची मागणी आणि तक्रार होती. त्याची दखल घेऊन उचगाव हेस्कॉम विभागाचे प्रमुख सचिन यांनी गेल्या 8 दिवसांपासून बसुर्ते शेतवाडी व परिसरामध्ये खराब झालेले विद्युत खांब आणि वाहिन्या बदलण्याचे काम सुरू केलेले आहे. संपूर्ण शेतवाडीमध्ये खराब झालेले विद्युत वाहिन्या व खांब होते ते काढण्यात आलेले असून त्या ठिकाणी 66 नवीन खांब बसवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. मराठा सेवा संघातर्फे वधूवर परिचय मेळावा संपन्न. अंधश्रद्धेचा पगडा आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव हे मराठा समाजाचे खरे शत्रू आहेत असे परखड मत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूरचे व्यावसायिक मार्गदर्शक रवींद्र खैरे यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा मराठा सेवा संघातर्फे वडगाव येथे शिवजयंती उत्सव व मराठा समाजातील विधूर, विधवा, घटस्फोटितांच्या वधूवर परिचय मेळाव्यात मराठा समाजापुढील सामाजिक आव्हाने या विषयावर खैरे व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे होते. मराठा सेवा संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष किरण धामणेकर यांनी स्वागत केले. सचिव मनोहर घाडी यांनी प्रास्ताविक केले. निपाणीचे संतोष पाटील यांनी शिव अंगार काव्यातून छत्रपतींचा इतिहास उभा केला. आराधना शाळेला जलशुद्धीकरण यंत्रणा भेट. आराधना विशेष मुलांच्या शाळेला शहापूरमधील दानम्मादेवी ट्रस्टतर्फे जलशुद्धीकरण यंत्रणा भेट देण्यात आली. सदर कार्यक्रमास खासदार मंगला अंगडी, दानम्मादेवी ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी, बेळगाव जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस एस केवडसणवर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला शिक्षक रशीदभाई द्वारका पाटील यांच्यासह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांची बेंकन हळ्ळीला भेट. बेंकनहळ्ळी ग्रामपंचायतीला पोलीस आयुक्त एस एम सिद्धारामप्पा यांनी गुरुवारी रात्री भेट देऊन विविध माहिती जाणून घेतली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्ष वाय एम पाटील यांच्याशी संवाद साधत विविध माहिती जाणून घेतली. गावामध्ये गस्तीसाठी हवालदार कार्यरत असून कोणतीही समस्या असल्यास माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सचिव प्रताप मोहिते, मोनापा पाटील, कल्लापा पाटील, महेश पाटील, राहुल देसूरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व पंचमंडळी उपस्थित होते. सुतळी बॉम्ब प्रकरणात 10 जणांवर दोषारोप पत्र. पद्मावत चित्रपटाला विरोध दर्शवण्यासाठी सुतळी बॉम्ब फेकण्यात आल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात 10 जणांच्या विरोधात शुक्रवार रोजी दोषारोप पत्र निश्चित करण्यात आले. डॉक्टर SPM रोड येथील प्रकाश टॉकीजमध्ये पद्मावत चित्रपट ऑगस्ट 2018 प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला आक्षेप घेऊन सुतळी बॉम्ब फेकण्यात आले. या प्रकरणात पहिल्यांदा 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर चौकशीत आणखी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही मिळून 10 जणांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. सामन्यानंतर विजयोत्सव साजरा करताना माजी क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका, मैदानावरच मृत्यू. क्रिकेट आणि एकूणच क्रीडा विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. बंगळूरमध्ये RSI क्रिकेट ग्राउंडवर साऊथ झोन स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेदरम्यान गुरुवारी कर्नाटक राज्य विरुद्ध तामिळनाडू राज्यामध्ये क्रिकेट सामना खेळला गेला. सामन्यामध्ये कर्नाटकाचा विजय झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करत असताना कर्नाटकचे माजी क्रिकेटपटू KHOYSALA वय 34 यांची मैदानातच शुद्ध हरपली. छातीमध्ये तीव्र वेदना होत असल्यामुळे ते जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. मुशीर खानने रणजीत झळकावले पहिले शतक. 19 वर्षाखालील विश्वचषक 2024 भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या मुशीर खानने रणजी ट्रॉफीमध्येही शानदार कामगिरी केली आहे. मुशीरने 2022 अखेरीस मुंबईसाठी रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण पहिल्या 3 सामन्यात केवळ 92 धावा करणाऱ्या मुशीरने रणजी ट्रॉफीतील पुनरागमन सामन्यामध्ये शतक झळकावले आहे. बडोद्या विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये मुंबईचे दिग्गज फलंदाज एकापाठोपाठ एक अशा कठीण विकेटवर बाद होत होते. मात्र मुशीरने शतक झळकावून संघाला अडचणीतून बाहेर काढले. कोण आहे सजीवन सर्जना? जिजा एका षटकाराने वेधले सर्व जगाचे लक्ष. महिला प्रीमियर लीग 2024 धमाकेदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. उभय संघामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात मुंबईसाठी शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सजीवन सर्जनाने दिल्ली कॅपिटल्सच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. त्यामुळे सजीवन सर्जना एका रात्रीमध्ये प्रकाश झोतात आली आहे. आता चाहते सजीवन सर्जनाबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे दिल्ली विरुद्ध मुंबईला 4 विकेट्सनी विजय मिळवून देणारी सजीवन सर्जना कोण आहे? सुरेश देवरमणीची राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णबाजी. ॲथलेटिक्स फेडरेशन इंडियातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या वयस्करांच्या राष्ट्रीय मास्टर्स मॅरेथॉन स्पर्धेत बेळगावच्या सुरेश देवरमणी यांनी सुवर्णपदक पटकावले. पुणे येथील श्री शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. 70 वर्षांखालील गटामध्ये सुरेश देवरमणी यांनी भाग घेऊन 5 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत 1 सुवर्णपदक, 5 किलोमीटर चालणे व 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन 4th क्रमांक पटकावला. त्याबद्दल देवरमणी यांना मान्यवरांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. 2024 स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या जागतिक मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये देवरमणी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूज चॅनलचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.